हेलो फ्रेंड्स, आई एम मिस्टर रविंद्र भालेराव एंड आई वेलकम यू टू माय चैनल दैट इज इंग्लिश फॉर लर्नर्स। डियर स्टूडेंट्स, एज यू नो वेरी वेल, नाउडेज एवरीवन इज यूजिंग मोबाइल फोन एंड व्हेनेवर यू वांट टू शो योर इमोशंस और फीलिंग्स वी आर यूजिंग इमोजीज। होय मित्रांनो, आपण मोबाईल फोन यूज करताना, मेसेज पाठवताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फीलिंग्स किंवा भावना व्यक्त करण्यासाठी आजकाल आपण इमोजीचा खूप यूज करतो। होय, त्याच इमोजीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो। त्या कोणत्या गोष्टी शिकणार आहोत त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आपण स्टार्ट करूया। फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन द नंबर ॲक्टिव्हिटी नंबर 14, विच आउटकम विल बी डेव्हलप। विद्यार्थ्यामध्ये कोणते आउटकम किंवा कोणती क्षमता डेव्हलप होणार आहे ती म्हणजे इमोजी रिडल्स। हा एक फन गेम आपण खेळणार आहोत। त्या बाय द हेल्प ऑफ इमोजी, इमोजीच्या माध्यमातून स्टुडंट काय शिकणार आहेत, लेट्स हॅव फन विथ रिडल्स। रिडल्स कोडी आपण शिकणार आहोत। ओके, देन आयडेंटिफाय द नेम्स ऑफ वेजिटेबल्स फूड आयटम्स इन अ फन वे दॅट इज इमोजी। म्हणजे इमोजीच्या माध्यमातून इंग्लिशमध्ये वेजिटेबलची नावं किंवा फ्रूट्सची नेम ते कशाप्रकारे लक्षात ठेवू शकतो ओळखायला आपण शिकणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया आपण। बट ॲज युजुअल, बिफोर गोईंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल। लेट्स गो, सुरुवात करूया आपण। पण त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे सम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन फॉर टीचर्स अँड स्टुडंट्स। इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्ससाठी काय इन्स्ट्रक्शन? 1A, यूज कॉस्ट्युम फेस मास्क टॉय डॉल। म्हणजे तुम्ही जेव्हा इमोजी दाखवते तर स्वतः तुम्ही वेगवेगळे कॉस्ट्युम परिधान करा, मास्क लावा आणि विद्यार्थ्यांना कोडी सांगा। नेक्स्ट बी, यूज इमोजी पिक्चर्स टू शो देम। किंवा तुम्ही हे करू शकणार काही वेगवेगळे इमोजीज जे नेटवरून अवेलेबल आहेत ते त्यांना शो करा। ओके, अँड यूज प्ले कार्ड्स किंवा प्लेइंग कार्ड्स आहेत त्याच्यावरती वेगवेगळे पिक्चर्स इमोजीज तयार करून मुलांना दाखवू शकता आणि त्यामधून नवीन नियम नेम्स क्या वेजिटेबल्स नेम फ्रूट्स नेम मुलांना ओळखायला सांगू शकता। इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, पे अटेन्शन, मुलांना लक्ष द्यायला सांगायचं आहे, लक्षपूर्वक बघायला सांगायचं आहे। बी, ट्राय टू फोकस अँड गेस द नेम्स ऑफ वेजिटेबल्स फ्रूट अँड फूड। म्हणजे ते जी इमोजी तुम्हाला दाखवली जाणार आहे ती काळजीपूर्वक बघायची आणि त्या इमोजीवरून यू ट्राय टू गेस, अंदाज काढायची कोणते फ्रूटचं नाव असेल किंवा कोणत्या वेजिटेबल्सचं नाव असेल। आपण आता प्रॅक्टिकली बघूया। नाव लर्निंग ॲक्टिव्हिटी, हिअर यू कॅन सी कार। ओके, कार प्लस रॅट, उंदीर। आता त्याहून शब्द झाला आहे कार रॅट, कॅरट। कॅरट, कॅरट इज द नेम ऑफ द वेजिटेबल दॅट इज कॅरट, ज्याला आपण मराठीमध्ये गाजर बोलतो। ओके, इथे एक सोडवलेली आहे ॲक्टिव्हिटी, काय आहे? फ्लावर, कॅलिफ्लावर तयार झाला। कॉल ई, कॉल ई फ्लावर, कॉलिफ्लावर। कॉलिफ्लावरचं पिक्चर बघू शकता, कॉलिफ्लावर फुलकोबी आपण ज्याला बोलतो मराठीमध्ये। नेक्स्ट माशी आहे बी। ओके, बी टी, बी टी आणि झाडाची मुळं आहेत रूट्स, काय होईल मग? बीट रूट, बीट रूट वेजिटेबल। सो या प्रकारे एक आपण फन किंवा रिडल्स तयार करू शकतो। स्टुडंट्स ट्राय टू गेस द इमोजी बेस्ट रिडल्स अँड एन्जॉय इट। अशा प्रकारे इमोजी तुम्ही तयार करा आणि न्यू वर्ड्स वेजिटेबल असतील, फ्रूट्स असतील किंवा आणखीन वस्तूंची नावं तुम्ही तयार करू शकता। लेट्स द वन मोर एक्झाम्पल, एग प्लस प्लांट, काय होईल? एग प्लांट। वर्ड कोणता तयार झाला? एग प्लांट। मग एग प्लांटचं कोणतं फ्रूट आहे की वेजिटेबल आहे फाइंड आउट करा। नेक्स्ट सेकंड वन, क्यू, लेटर क्यू, काय बोलता आला? कॉम्ब, विंचरतो, केस विंचर, कॉम, फणी। बेअर, अस्वल, काय होईल? क्यू कॉम बेअर। कुकुंबर, कुकुंबर शब्द तयार झाला। आता कुकुंबर काय आहे हे पण तुम्ही आता शोधायचं आहे, गेस करा कुकुंबरचं इंग्लिशमध्ये कोणत्या वेजिटेबल आहे की फ्रूट आहे। नेक्स्ट कॅप, ओके, कॅप्सी,
कॉम, कैप्सिकम, कैप्सिकम वन ऑफ द वेजिटेबल आहे, काय वेजिटेबल. नेक्स्ट ग्रीन, यू कैन सी ग्रीन कलर, देन बी, ग्रीन बी एंड ग्रीन बीन, बीन ग्रीन बीन, मग ग्रीन बीन काय आहे. आत्ता तुम्ही गेस केलेलंच असेल, मी ते आन्सर दाखवतो. एग प्लस प्लांट, एग प्लांट याला त्याला ब्रिंजल किंवा एग प्लांट देखील बोलतात, वांग एग प्लांट. नेक्स्ट क्यू, क्युकुंबर, काकडी, ओके. कॅप्सी, कॅप्सिकम, ढोबळी मिरची असते ना त्याला कॅप्सिकम बोलतात. नवीन वर्ड्स आपल्याला माहिती पडायला लागले ना. ग्रीन बीन, ग्रीन बीन जे शेंगा असतात, मग वाटाण्याचे शेंगा असू देत, मुगाच्या शेंगा, ते वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत, ग्रीन बीन, ओके. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरेलल ॲक्टिव्हिटी त्याच्या रिलेटेड काय दिसतो, डोळा, आय, इंग्लिशमध्ये आय बोलतात डोळ्याला. हा काय, फोन, गेस द फोन, याच्यावरून कोणत्या कंपनीचा मोबाईल तयार होईल, फोन होईल, एस आय फोन, ओके. इथे काय बघता, दिसते तुम्हाला एक बॉल आहे, एक टोपली आहे, टोपलीला इंग्लिशमध्ये काय बोलतात, बास्केट, बास्केट प्लस बॉल, बास्केटबॉल. कॅन यू गेस द वर्ड बास्केटबॉल, जे आपण स्पोर्ट्समधलं बास्केटबॉल खेळतो. सो इन दिस वे फाइंड आउट सच न्यू वर्ड्स फॉर फूड आयटम्ससाठी नवीन वर्ड्स असे तयार करा, किंवा फाइंड आउट द फूड नेम्स फ्रॉम इमोजी, इमोजीपासून. सो या प्रकारे एक फन गेम किंवा रिडल आपण खेळू शकतो. सो आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट, अँड इफ यू हॅव एनी सजेशन फॉर मी यू कॅन राईट इन कॉमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.